बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील प्रकल्पग्रस्त 48 शेतकरी यांची जमीन 1998 ते 99 प्रकल्पासाठी अधिग्रहण केली होती. त्या प्रकरणाला 20 ते 21 वर्ष होऊन सुद्धा आजही हे शेतकरी त्यांच्या मोबदल्यासाठी चक्रा मारत आहेत. त्या संदर्भात त्यांनी उपोषण सुद्धा केलं आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी शेतकऱ्यांना 5 नोव्हेंबर रोजी लेखी पत्राद्वारे सांगितलं होतं की 28 फेब्रुवारी पर्यंत नियमानुसार अनुज्ञेय असणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येईल. पण हे शेतकरी जेव्हा 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले तेव्हा जिल्हाधिकारी हजर नसल्याने अप्पर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी बोलणी केली आणि जिल्हाधिकारी आल्यानंतर आपण या प्रकरणी तोडगा काढू असं ठरवले. जिल्हाधिकारी यांची वाट पाहिली. जिल्हाधिकारी आल्या पण त्यांनी या शेतकऱ्यांकडे लक्ष न देता त्या थेट निघून गेल्या. तेव्हा मात्र शेतकरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि अप्पर जिल्हाधिकारी यांना या संदर्भात जाब विचारला. तेव्हा मात्र त्यांनी आपले हात वर करत या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आणि ते निघून गेले. वेळीच बुलढाणा पोलिसांनी परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टळला. पण शेतकरी मात्र आपल्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम आहेत. पुढील परिणामास जिल्हाधिकारी आणि प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आज आपल्यासोबत भूसंपादन संदर्भात 40 ते 45 शेतकरी या जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी आलेले. गेल्या 98-99 पासून जे प्रकरण आहे 20 ते 21 वर्षापासून हे शेतकरी या ठिकाणी चक्रा मारत आहेत आणि त्यांना त्यांचा पैसा जो आहे तो मिळत नाही आहे. जमीन गेलेली आहे, अनेक विहिरी, अनेक लोकांचे पैसे त्या ठिकाणी राहिलेले आहे. अनेक आज आपण पाहू शकता 20-21 प्रकरणामध्ये आज म्हातारे लोक झालेले आहेत. त्यांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च असेल, आरोग्याचा असेल, अशा अनेक ज्या गोष्टी आहेत त्यांना भेडसावत आहेत. आणि या प्रकरणात या जे शेतकरी नेते आहेत त्यांचे सहकारी आहेत, त्यांनी वेळोवेळी शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला, प्रशासनाकडे केला, पण नेमका कशामुळं यासाठी जबाबदार कोण, प्रशासन की शासन, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आणि याच अनुषंगाने यांना 5 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी मॅडमने एक पत्र दिलं होतं की आपलं जे प्रकरण आहे ते 28 फेब्रुवारीपर्यंत आम्ही मार्गी लावू. पण त्या संदर्भात त्यांनी आतापर्यंत, आज 28 तारीख होवली, पण त्यांनी कोणताच त्यांच्यात निधी आतापर्यंत जमा केलेला नाही. म्हणून आज यांनी या शेतकऱ्यांनी आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. त्याच अनुषंगाने ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहे. त्या संदर्भात आपण जाणून घेऊ. आपण काय सांगा, आमचं जे प्रकरण आहे ते 98 पासून सुरू आहे आणि त्यामध्ये 2005-06 साली हायकोर्टाचे आदेश झाले, 2014 सुप्रीम कोर्टाचे आदेश झाले. हे असं असताना सुद्धा मॅडमनी जो निवाडा 2 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे त्याला आज 2.5 वर्ष होऊन गेले, अद्यापपर्यंत निवाडा झालेला नाही. आणि म्हणून आम्ही आमचे पैसे मिळेपर्यंत आम्ही विनंत्या केल्या, अर्ज दिले, बैठका झाल्या, परंतु पैसे मिळालेले नाही. शेवटी शेतकऱ्यांनी आत्मदहनाची नोटीस कलेक्टरला आणि पोलीस अध्यक्ष यांच्याकडे पाठवलेली आहे. आणि आता उद्यापासून याच्यामध्ये काय परिस्थिती वळण घेईल, कोण आत्महत्या करेल, कोण नाही करणार, उद्यापासून हे ठरणार आहे. आमचं विनंती हीच आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं कर्नाटक सरकार एका दिवसात घरी गेलं आणि आमचा निवाडा होत नाही, या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे. या पुढील कारवाईला आता इथून पुढे प्रशासन जबाबदार राहणार आहे. आमचे पैसे मिळाल्याशिवाय आम्हाला कोणालाही सोडण्यात येऊ नये. जर उद्या जर पोलीस कारवाई झाली तर आम्हाला सोडण्यात येऊ नये. आणि झालेल्या दुर्घटनेस कलेक्टर ऑफिस, शासन, प्रशासन हे जबाबदार असतील. आम्हाला आमचे पैसे पाहिजे. आम्ही कोणती उसनवारी मागत नाही, आम्ही आमच्या जमिनीचे पैसे मागतो. आणि जमीन घेऊन 20 वर्ष झाले की शासनाच्या ताब्यात आहे ती जमीन, अजूनपर्यंत आम्हाला मोबदला देत नाही. याचा अर्थ काय की शेतकऱ्याप्रती हे शासन प्रशासन अतिशय उदासीन आहे आणि आमचा यामध्ये छळ होतो आहे. आणि